ऐका परमेश्वरा, सोमवारा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। तो मोठा शिवभक्त होता। त्याच्या मनात आलं, आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं पूर्ण भरावा। परंतु हे घडेल कसं अशी चिंता त्याला पडली। प्रधानानं युक्ती सांगितली, राजानं मग दवंडी पिटवली। गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं। सर्वांना धाक पडला, घरोघरची माणसं घाबरून गेली, कोणाला काही सुचेनासं झालं। त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, देवळात नेलं। गावचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही। मग दुपारी एक चमत्कार झाला। एक म्हातारी बाई होती, तिनं घरचं कामकाज आटोपलं, मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, सर्वांचा आत्मा थंड केला। आपल्याही जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधव फूल घेतलं, चार तांदुळाचे दाणे घेतले, दोन बेलाची पानं घेतली आणि खोलभर दूध घेतलं। बाई देवळात आली, मनोभावी पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली, जय महादेवा नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, तुझा गाभारा काही भरला नाही, माझ्या खोलभर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भक्तिभावानं अर्पण करते, असं म्हणून राहिलं दूध गाभारी अर्पण केलं। पूजा घेऊन मागे परतली। इकडे चमत्कार झाला, म्हातारी परतल्यावर गर्भारा पूर्ण भरून गेला। हे गुरुवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु म्हातारीचा काही पत्ता लागेना। दुसऱ्या दिवशी राजानं देवळात शिपाई बसवले, तरीही शोध लागला नाही। त्या सोमवारीही असाच चमत्कार झाला। पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला, म्हातारीच्या वेळेस गर्भारा भरला हे पाहून राजानं तिचा हात धरला। म्हातारी घाबरून गेली, राजानं तिला अभयवचन दिलं। मग तिनं कारण सांगितलं, राजा तुझ्या आज्ञेनं काय झालं, वासरांची मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही। राजा म्हणाला, याला युक्ती काय करावी। ती म्हणाली, मुला वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंद करावा, देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं, दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गर्भारा भरेल, देव संतुष्ट होईल। म्हातारीला राजानं सोडून दिलं। चौथ्या सोमवारी राजानंही तशीच पूजा केली। मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध शंकराला वाहिलं, हात जोडून प्रार्थना केली। डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला। राजाला आनंद झाला, म्हातारीला त्यानं इनाम दिलं। लेखी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।